सुप्रीम कोर्टाने राफेल प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी याचिका फेटाळून लावली आहे, त्यामुळे आतापर्यंत राहुल गांधींनी जे आरोप केले होते ते खोटे ठरवण्यात आले. राहुल गांधींनी देशाची माफी मागावी म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे. ते यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधींवर जोरदार टीकाही केली आहे. माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी किती खोटं बोलायचं आणि देशाची बेइज्जत किती करायची याचं मोठं उदाहरण लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये राफेल विषयामध्ये ज्या प्रकारे राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली, आरोप केले, चोर म्हटलं, त्यातून संपूर्ण देशभर तर या विषयाच्या बद्दल संशय निर्माण झाला, परंतु संपूर्ण जगामध्ये आपली नाचक्की झाली. शेवटी हा व्यवहार जो आहे तो काँग्रेसच्या काळातच झालेला आहे. काँग्रेसच्या काळामध्ये झालेल्या विमानांच्या व्यवहारामध्ये यावर या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणारी शस्त्रास्त्र जोडल्यानंतर ऍडिशनल करार झाला आणि यात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही हे काल सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींनी न्यायालयाची माफी मागा म्हटलं, न्यायालयाची माफी मागणं कंपल्शन होतं म्हणून राहुल गांधींनी मागितली, पण जी बदनामी झाली ती बदनामी भरून काढण्यासाठी राहुल गांधींनी संपूर्ण देशाची, या देशातल्या नागरिकांची, या देशातल्या मतदारांची जाहीर माफी मागितली पाहिजे.